संदीपजी पहिलीच मॅच आजच्या रात्रीतली या ठिकाणी आपण पाहताय ते म्हणजे आर सी सी पेट आणि मिरज अँड विहान खाडेकर बामन डोंगरी टॉस या ठिकाणी जिंकला तो बामन डोंगरी संघानं निर्णय घेतलाय पहिल्यांदा क्षेत्रक्षण करण्याचं आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी ते आर सी सी पेठ संघाला येस yes, सर पहिला चेंडू या ठिकाणी वाईट टाकला जातोय गोलंदाज आदित्य आदित्य पाटील तयार आहेत जोरदार अपील या ठिकाणी केलं जात आहे इथे मात्र डॉट चेंडूचा खेळ संपलाय चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू जरी या ठिकाणी वाईट टाकला असला तरी त्यानंतर मात्र या ठिकाणी वाईट त्यानंतर स्वतःला सावरलं ते गोलंदाज आदित्य पाटीलने स्ट्रायकर एंडला सोहेल सोहेल शेख चांगला फटका बॅकफुटला आले चेंडू तटावलाय पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येईल चेंडू पर्यंत त्या अगोदर मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे सोहेल शेखला मिळत आहेत चार धावा जिथे दोन दोन क्षेत्रक्षक त्या चेंडूच्या मागे पळाले पण त्या चेंडून त्या ठिकाणी सीमा रेषा गाठली आणि या चार धावांच्या बरोबरीनं एकूण पाच धावा आरसीसी पेठ संघाच्या दावफलकावरती या ठिकाणी होत आहेत सोहेल शेख आणि बंटी जोशी हा चेंडू चांगला फटका पुन्हा एकदा त्या दिशेनं थळम्याच्या मधून चेंडू जाईल गोळीच्या वेगानं चार धावा पुन्हा मिळतील सोहेल शेखला आणि एकूण धाबा होतील आरसीसी पेठ संघाच्या बिन बात नऊ धाबा लगातार दोन चेंडूवरती दोन चौकार या ठिकाणी मारतोय सोहेल शेख आणि एकूण धाव संख्या धाव फलक्यावरती आहे टीम आर सी सी पेट संघाची बिनबाद नऊ धावा सुरुवात चांगली झाली आदित्य आपण पाहतोय चेंडू फेकतोय परंतु फलंदाजानं अगदी तंत्रशुद्ध पद्धतीचे फटके या मैदानावरती खेळून काढलेत हा चेंडू मस्त फटका पुढे आलेत ऑफच्या डोक्यावरून जाईल सोहेल शेखच्या बॅटमधनं आजच्या रात्रीतला पहिला मोठा फटका सहा धावा पंधरा धावा धाव फलकावरती सोहेल शेख आता बरसलाय आक्रमण त्यांना आता करण्यास सुरुवात केली आहे पहिले दोन चौकार त्यांना मारले थडम्यांच्या डोक्यावरून त्यानंतर लॉंगॉपला मारलेला एक सुंदर असा षटकार पंधरा या धावसंख्येवरती पोहोचली आहे आरसीसी पेठ ही टीम चांगली सुरुवात पाहायला मिळाली आपल्याला पुनः एकवार गोलंदाज आदित्य पाटील हा खूप सुरेख चेंडू होता अगदी वेगानं फेकला होता चेंडूला गोलंदाज आदित्य ने पहिल्यांदा थोडीशी खराब कामगिरी करणारा आदित्य पाटील यावेळेस मात्र सावरतो आहे आणि पंधरा धावा धावफलकावरती आत्तापर्यंत गेल्यात ज्यामध्ये एक षटकार मारला आहे दोन चौकार मारलेत अशा एकूण पंधरा धावा दाव, दाव सोहेल शेख हा चेंडू मध्ये यॉर्कर होता चांगला होता क्षेत्रक्षर थोडेसे चाच पडले आणि चेंडू पुन्हा एकदा जातो सीमारेचे पलीकडे अजून एक पली चौकार मिळतो आरसी सी पेट संघाला आग ओकणारी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतीय सोहेल शेखच्या बॅटमधून चांगले फटके ऑन साईड ऑफ साईड आणि चारही बाजूला या मैदानाच्या वरती टोलेबाजी करतो तो सोहेल शेख पहिलं षटक संपलंय एक वाईट चेंडूच्या मदतीनं पहिल्या षटकात धावा आल्या आरसीसी पेट संघासाठी बिनबात ही जमेची बाजू आहे एकोणीस एक धावा लाव चार हॅलो हॅलो याचबरोबर आमचे भानुदास पाटील आणि मनोज पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती यावं वडिया पुन्हा एकदा मॅच कडे जिथे एकोणीस हावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत डी जे मास्टर आवाज क्लिअर करा याचा वाढवा याचा कल्पेश ठाकूर नवीन गोलंदाज हा चेंडू यावेळेस मात्र कट केला गल्लीमध्ये जातो आहे चित्रक्षण चांगलं होतं आहे त्या ठिकाणी आपण पाहताय तेजेश मात्र याच्याकडनं चेंडूला त्यानं अडवलं आणि वीस धाबांपर्यंत धावत संख्या पोहोचली आर सी सी पेट संघाची सुरुवात आक्रमणानंच केली ती फलंदाज सोहेल शेखनं चांगले फटके त्यानं मारले चौकार षटकार त्याच्या बॅटमधनं पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र कल्पेश ठाकूर आला दुसऱ्या षटकासाठी हे षटक घेऊन कल्पेश ठाकूर सोहेल शेख ज्यानं आग उकणारी फलंदाजी केली आहे तर सोहेल शेख आता तयार आहे करतोय कुठे कुठे सजवण्यात याची केली जाते जाती मैदानावरती चांगली विवरचना आखली गेली आहे हा चेंडू लोवर फुलटॉस त्याच्यावरती प्रकार सोहेल शेख आता थांबण्याचं नाव घेत नाहीये त्यानं लगावला एक कल्पेश ठाकूरच्या गोलंदाजीवरती लाँग ऑफ सीमारेचे पलीकडे आता एंड जरी बदलला असला तरी सुद्धा सोहेल शेख ने बॅट मात्र त्याची तशीच तळपट ठेवली आहे सहा धाबांच्या बरोबरीनं आरसीसी पेट टीम पोहोचली बिनबा सव्वीस वरती यस हॅलो 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 परवा मस्त होता कल्पेश मॉनिटरचा आवाज मला मलासाठी डब आहे का कल्पेश ठाकूर आपण पाहताय ज्याच्यावरती एक षटकार लगवण्यात आलाय पुन्हा एकदा फुल टॉस चांगला झेल पकडला इथे फलंदाज बहुत बाद होईल तो म्हणजे सोहेल शेख अतिशय चांगली फलंदाजी आक्रमणाला सुरुवात करणारा सोहेल शेख मिडॉनला झेल जे, मिडॉफला झेल देऊन तो तंबूत परततोय आणि हा पहिला हादरा मिळाला तो आर सी सी पेट या टीमला सोहेल शेखच्या रूपात टीमची धाव संख्या एक अवांतरच्या मदतीनं पोचली आहे ती सव्वीस धावा नवीन फलंदाज खेळपट्टीकडे आगेकूच एकूण करतोय निखिल शेळके एक वादळ याच्या अगोदर आपण पाहिलं चांगली फलंदाजी केली त्यानंतर निखिल शेळके आलाय मैदानावरती आज आपल्याला अगदी सगळे दिग्गज रती महारथी या मैदानावरती पाहायला मिळतील कल्पेश ठाकूर पुन्हा तयार कल्पेशचा हा चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफ द दिशन या चेंडूला हिट विकेट घोषित केलं आहे आणि पहिला हिट विकेट मला असं वाटतं या ठिकाणी ठरला आहे आजच्या रात्रीमध्ये तो म्हणजे फलंदाज निखिल शेळके पहिला आजच्या रात्रीतला हा हिट विकेट ठरलेला आहे निखिल शेळके बाद होतो आहे त्याबद्दल त्यांचा आभार जी, जी तो आवाज देण्याचा हॅलो दोन्ही आवाज दोन्ही दोन्ही मॉनिटरला पण आवाज क्लिअर करालो खुलाकर खुलाकर मॉनिटर हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो मागाशी होता हो मागाशी मागाशी बरोबर होता तुला कमी करा लावला था मिनी वळ्या पुन्हा एकदा मॅचकडे जिथे कल्पेश ठाकूर या ठिकाणी गोलंदाजी करतायत आणि स्ट्रायकर नवीन फलंदाज आपण पाहताय नमित पकडे इथे चांगला फटका आल्या आल्या चौकार लगावलाय नमितनं डीप एक्स्ट्रा कवर आणि लाँग ऑपच्या मधून गेलेला चौकार फलंदाज नमित पगडेच्या बॅटमधून चार धावा सुरुवात त्या ठिकाणी चांगली करतोय नमित अतिशय चांगला फटकावता होता फुटला येऊन या चेंडूला फक्त दिशा दिली आणि दोन क्षेत्रक्षकांच्या मधून हा चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पलीकडे या सहा धा चार धावांच्या बरोबरीने आता आरसीसी पेट टीम पोहोचली आहे ती मात्र ए, दोन बात तीस या धावसंख्येवरती जेटीसी चांगला फटका चाललाय चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र या चेंडूवरती दोन धावा सहज घेतल्या जातील आणि या दोन धावांच्या बरोबरीनं दोन षटकांच्या बरो चा समाप्तीनंतर धावा होतील दोन बाद बत्तीस याच बरोबर आमचे सन्माननीय जानुषे नेरुळकर यांचं इथे आगमन झालंय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर बत्तीस धावा आपण या ठिकाणी पाहताय आजच्या रात्रीतली ही पहिली मॅच आहे एका बाजूला आर सी सी पेठ खारघर परिसरात ते दिग्गज टीम तर दुसऱ्या बाजूला बामन डोंगरी जे उलवे परिसरातील एक ताकदवान संघ या दोन टीम दरम्यान सुरू असलेल्या आजची रात्रीची ही पहिली लढत दोन षटकं बत्तीस धावा आणि दोन विकेटचंही या ठिकाणी पतन आहे पहिल्या षटकात धाबा आल्या एकोणीस त्यानंतर आला कल्पेश ठाकूर ज्यानं धाबा खर्च केला तेरा त्याला दोन विकेट या ठिकाणी मिळ मिळाल्यात अशा रीतीनं बत्तीस धावा धाव अतिशय चांगली स्पर्धा गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी येस सर टायमिंगचं महत्त्व आहे तुम्ही पॅनलाइज करू शकता त्यांना आपण जर समजावून सांगितलं असेल आणि त्यांनी जर वेळ घेतला तर आपण त्यांना पॅनलाइज करू शकता याच्या अगोदर दोन टीम्सला त्या ठिकाणी तसा दंड देण्यात आलेला आहे एका षटकाच्यासाठी म्हणजे पाचव्या षटकाकरता तुम्हाला एक फिल्डर तीस याड सर्कलच्या मग आतमध्ये घ्यावं लागेल याची नोंद सगळ्या टीमनं घ्यायची आहे म्हणून या मॅचकडे दोन षटकर संपली आहेत बत्तीस धावा धाव फलक्यावरती आज आपण पाहतोय सगळ्या मैदानावरती पाणी मारण्यात आलेलं आहे आणि लक्क प्रकाशच्या मैदानावरती पाहायला मिळतो आहे या मैदानावरती आज भरपूर षटकार पाहायला मिळतील आत्तापर्यंत दोनशे सव्वीस षटकार या मैदानावरती मारले गेले आहेत आणि एकशे अठ्ठ्याऐंशी चौकार म्हणजे या मैदानावरती षटकार जास्त लगावले गेलेत आणि चौकार त्या ठिकाणी आपण बघतो त्यांच्या तुलनेत कमी बसलेत कारण हे मैदान जर बॅटवरती चेंडू सहज आला कनेक्ट झाला तर सहा धावांशिवाय बोली बोलत नाही हे आपणही पाहिलं सोहेल शेखच्या बॅटमधून परंतु आता नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी येतील ते गोलंदाज भानुदास म्हात्रे वेळ घेऊ नका प्लीज खूप वेळ घेतला जातोय कालावधी आहे पहिल्या पाच षटका चार षटकांसाठी आणि त्यानंतर मग तुम्हाला एक क्षेत्र आतमध्ये घ्यावा लागेल इथे चांगला फटका मिडविकेटच्या डोक्यावर ना मारलाय फलंदाज बंटी जोशीच्या बॅटमधन हा मोठा फटका सहा धावा मिळतील बंटीला टीमची धावसंख्या होईल दोन बाद अडोतीस तिसऱ्या खडकाच्या पहिल्या चेंडूवरती टप्पा पडला चेंडू थोडासा वळण घेत होता परंतु बॅट रडारवरती चेंडू आला आणि गेला मिडविकेटच्या बाहेर सहा धावांसाठी अगदी लांबच लांब षटकार अडतीस पर्यंत धाव संख्या पोचली भानुदासच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारला इरादे स्पष्ट केलेत फलंदाज बंटी जोशीने सलामीला आलेला हा फलंदाज आहे आपण पाहता आतापर्यंत त्यानं सात धावांचं योगदान या ठिकाणी दिलंय ज्यानं भानुदासवरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय हॅलो तर याचबरोबर सन्माननीय ज्यांचं इथे आगमन होतं आहे केंद्रीय मंत्री चषकाचे यशस्वी आयोजक आणि ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहत असतो तब्बल एवन जोडी यांच्या माध्यमातून तब्बल बत्तीस बाईक आपण त्या स्पर्धेमध्ये पाहत असतो आणि यावर्षी अजून त्याच्यामध्ये भर झालेली आहे त्या स्पर्धेचे सन्माननीय यशस्वी आयोजक सुकेश डाकी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे या व्यासपीठावरती त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफी पेंदर आयोजित या स्पर्धेमध्ये सन्माननीय सुकेश डाकी साहेबांचं सा सहर्ष स्वागत केलं जातं हॅलो हा लावणारा कोण आहे लावणारा वळिया पुन्हा एकदा मॅच कडे सामना सुरू होतोय भानुदास माळी मात्र तयार आहे इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला ज्याच्यावरती विकेट हातामध्ये चेंडू या ठिकाणी विसरतोय बंटी जोशी आणि नमित पगडे ही जोडी आता मैदानावरती आहे अडतीस हावा धाव दोन विकेट पतन झालेलं आहे पुन्हा एकदा जोरदार अपील आणि इथे मात्र पायचित पकडलाय मोठा धक्का मिळतो या वेळेला आरसीसी पेट संघाला अडतीस हावा असताना दोन विकेट इथे बरोबर मिडल स्टंपवरती वरती पकडलं गेलोय फलंदाज बंटी जोशीला आणि हा मोठा धक्का असेल कारण तीन विकेटचं पतन झालं पाटील साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय ते योगेश भोईर पटगे नक्कीच सगळ्यांच्या मनापासून स्वागत तीन षटकांचा खेळ इथे संपलाय आणि एकोणचाळीस तेराच्या सरासरीने चार विकेट गमावल्यानंतर पेट संघ पोचलाय नवीन गोलंदाज आता मैदानावरती येतोय नवीन गोलंदाज एक मिनिट हा बॉल नाही आहे त्यामुळे तुम्हाला थांबवलेलं आहे पाच बॉलर पाच तेजा सगळ्यांना पाच बॉलर वापरावे लागतील याची नोंद घ्या म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे कारण कल्पेशन तेरा धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर त्याला पुन्हा एकदा षटक दिलं पण या स्पर्धेचा नियम वेगळा आहे कारण प्रत्येक गोलंदाज फक्त एकच षटक टाकू शकतो तीन षटक संपलेली आहेत एकोणचाळीस धावा धावफलकावरती फलकावरती शांत क्रिकेट या मैदानावरती आपण पाहताय सगळी मान्यवर मंडळी या मैदानाच्या अं वरती जो सामना सुरू आहे तो व्यासपीठावरती त्याचा आनंद घेत आहेत एक चांगली मॅच होईल यात बिलकुल शंका नसेल कारण एका बाजूला आहे आरसीसी पेट संघ जो खारघर परिसरातला एक ताकदवान संघ आहे तर उल्वे नोड परिसरातला एक दिग्गज संघ म्हणजे बामन डोंगरी यांच्या दरम्यान सुरू असलेली आजच्या रात्रीची ही पहिली लढत आता तीन षटकं संपलीत नवीन गोलंदाज येतील पेंदर विलेजेंडकडून जीत खोत जीत खोत कशी गोलंदाजी करतायत एंडला उभे ते फलंदाज अविनाश वास्कर आणि नॉन एंडला नमित पगडे ही जोडी आपण पाहतोय पहिला चेंडू जास्त खांद्याचा उपयोग केला उसळी दिली पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे अवांतरणं सुरुवात करतोय गोलंदाज जीत खोत पहिला चेंडू त्यानं थोडासा खराब टाकला चाळीस या धावसंख्येवरती धावसंख्या धाबसंख्या पोचली आहे आरसीसी पेठ संघाची चांगला सामना होईल बिलकुल शंका नाही पन्नास पंचावन्नपर्यंत जर का धावा झाल्या तर एक चांगली बॉलिंग या ठिकाणी आहे ती आर सी सी पेट संघाकडे पण पन्नास पर्यंत हे करून देतील का गोलंदाज त्यांना धावा हे पाहणं फार गरजेचं आहे कारण सलामीचे जे फलंदाज होते अगदी अगदी जे पहिल्या फळीतले फलंदाज होते ते स्वस्त्यात बाद झाले का सोहेल शेपचा जर आपण पद वगळला तर त्यानंतरच्या फलंदाजाने एवढी चमकदार कामगिरी केली नाही मैदानावरती जीत खोतचे चेंडू फार वेगानं गोलंदाजी करतोय चांगला टप्पा आहे अचूक टप्पा वेगावरती नियंत्रण आहे जीत खोदतं या गोलंदाजाचा पहिला चेंडू त्यानं वाई वाईट टाकला खरा पण त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय अविनाश वास्कर प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याचा परंतु त्याच्या बॅटच्या रडारवरती चेंडू येत नाही जीतचा चेंडू थोडासा शॉर्ट पीच ठेवला थोडा पुढे ठेवला फलंदाज त्याच पद्धतीचे फटके मारतोय ऑन साईडला फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय तो करनी ला ला नुसार या ठिकाणी अविनाथचा चेंडूला पाहावं लागेल चेंडूचा टप्पा बघावं लागेल चेंडूच्या मेरिटनुसार या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल चार विकेट गमावल्यात चाळीस धावा चौथं षटक सुरू आहे जीत खोदचं हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता ऑनशॉइनच्या मध्ये क्षेत्रक्षक येतोय मिडॉनला चेंडू उचलतोय फेकतोय एक थाव या चेंडूवरती घेतली जाईल आणि या एका धाबेच्या बरोबरीनं एक्केचाळीस पर्यंत धावसंख्या पोचली आहे पहिल्या षटकात एकोणीस धावा खर्च केल्यानंतर त्यानंतर असं वाटलं की किमान पन्नास साठ सत्तर पर्यंत जाईल की काय धावसंख्या पण नंतरच्या गोलंदाजाने जी काही कामगिरी केली अगदी रोख लावलाय या गोलंदाजांनी चौथं षटक जीत खोत नक्कीच हा चेंडू पुन्हा एकदा वाईट टाकला जातोय आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं धावा होतील त्या म्हणजे बेचाळीस हा असू द्या ते तुम्ही आहात नाही ते काही काळजी करायची गरज नाही बेचाळीस धावा झालेल्या आहेत बारावे खेळाडू इथे आहेत तयारीत आहेत चांगला चेंडू या वेळेस मात्र तेजेश बघा तिथेच ते उभे राहिले आणि त्यांच्या अगदी हातामध्ये चेंडू आलाय चांगली गोलंदाजी जबरदस्त कमबॅक केलेला आहे ते गोलंदाज या ठिकाणी जीत खोतन स्ट्राईक आता रुटेट झालेली आहे स्ट्राईकर एंडला आला आलाय तो म्हणजे फलंदाज नमित पगडे ज्याच्याकडनं अविनाश आलाय नमितनं एक धाव त्या ठिकाणी मिळवली आणि अविनाश आपण पाहतोय तो स्ट्रायकर एंडला अविनाश आणि नमित पगडे ही जोडी मैदानावरती आहे हा चेंडू कही पे निघाय कही पे निशाणा चांगली गोलंदाजी चांगलं षटक या ठिकाणी फेकलं आहे पहिल्या षटकामध्ये एकोणीस धाबा आल्यानंतर चाचपडणारी फलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली चार षटकांच्या समाप्तीनंतर नंतर तब्बल दहा पॉईंट तेहतीसच्या सरासरीनं धाबा आल्या त्या मात्र बे त्रेचाळीस अजून एक षटक शिल्लक आहे पण या षटकात काय घडेल काय बिघडेल हे पाहणंही तेवढंच रंजक ठरेल कारण ही हे षटक महत्वाचं आहे या षटकात किमान पेठ संघानं दहा ते पंधरा धावा जर का केल्या तर एक चांगली मॅच होऊ शकते कारण चांगले चांगले गोलंदाज आर सी सी पेठ संघाकडे आहेत गोलंदाजची स्ट्रेंथ त्यांच्याकडे चांगली आहे परंतु गोलंदाजाला चांगली कामगिरी करण्यासाठी का चांगला धावाही या मैदानावरती होणं गरजेचं आहे पेठ संघासाठी चला म्हात्रे ग्रुप हायवे दिवा आणि आ, स्वर्गीय बाबूशेठ स्मृती इलेवन बेताल सांभारली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉससाठी यायचं आपण सज्ज रहा सांभारली टीम इथे दिसते तर हायवे दिवा आपण देखील लगेच उपस्थित रहा नक्कीच दोन्ही टीमला या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाचारण करूया आणि वळूया शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये त्रेचाळीस हवा धावफलकावरती फलकावरती झालेलं आहे त्या चांगली मॅच मी म्हणतोय चांगली होणार परंतु आरसीसी पेट संघाच्या आता फलंदाज स्ट्रायकर नमित पगडे प्रयत्न करतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय गरंगर चेंडू जातोय तो मिडविकेट शॉर्ट मिडविकेटच्या मध्ये थोडीशी फेकी सुमार झाली क्षेत्रक्षकाकडून दोन धाबा या चेंडूवरती मिळत आहेत आणि नमितच्या वाट्याला पुन्हा एकदा स्ट्राईक येते पंचेचाळीस वरती पोहोचली आहे आर सी सी पेट टीम चार विकेट आतापर्यंत गमवल्यात शेवटचं षटक सुरू आहे या स्लॉग मध्ये आक्रमण तर करावंच लागेल षटकार चौकार मारावेच लागतील तरच एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभी होऊ शकते गोलंदाज सय्यार हा चेंडू चांगला फटका हवेमध्ये टायमिंग थोडस चुकतंय क्षेत्रक्षक लॉंगॉल ला अजून एक फलंदाज बाद होईल अजून एक झटका मिळेल पाचवा फलंदाज नमित पगडे झेलबाद फलंदाज खेळपट्टीकडे जातो आहे सुमित खांदेकर आपण पाहताय आतापर्यंत नमितलाही मोठे फटके मारण्यामध्ये अपयश आलं पंचेचाळीसवरती पाच अशी सद्यस्थिती निर्माण झाली आहे पहिल्या षटकाचा विचार केला तर पूर्ण जे समीकरण आहे ते आपल्याला वेगळं पाहायला मिळते एकोणीसावा पहिल्या षटकात आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे पिच चेंडू होता इथे पंचानी वाईट घोषित केले बाउंस करण्याचा प्रयत्न केला अनबाऊन झाला चेंडू आणि रक्षकाच्या हातामध्ये या वाईट चेंडूच्या मदतीने आता आरसीसी पे टीम पोचलेली आहे ती सेहेचाळीस या धाब संख्येवरती उसळी दिली जास्त खांद्याचा उपयोग केला पंचानी मात्र या वाईट चेंडूचा चेंडूला इशारा दिलाय इथे चेंडू जाईल विकेट चला हातामध्ये संघ आपण पंचाशी हुजत घालू नका अंपायर चेक केला जाय समाया सुजित रि त्या ठिकाणी Review này nhé, decision. Chào. No ball hai. चला इकडे आमच्याकडे काय पाठवू नका आमच्या कोर्टामध्ये जे काय असेल ते तुम्ही मिटवा <laughs> साठी तरी आमच्याकडे डिसिजन पाठवू नका गोलंदाज तयार पुन्हा एकदा हा चेंडू आडव्या पट्ट्यांना खेळायचा होता फलंदाज सुमित खांदेकरला चुकवलाय गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तो निखिल खोत हा गोलंदाज याच्या अगोदर सुजित खोतनं चांगली कामगिरी केली त्यानंतर निखिल खोत आला आहे या दोनही जीत खोत होता ज्यानं चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर दुसरा हा जो निखिल खोत आहे तो त्याच्याच पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी टप्पा अचूक आहे वेगावरती नियंत्रण आहे इथे पूर्णपणे सी पेठ संघाच्या फलंदाजाला काय सुरुवात केली त्यानंतर मात्र पडझड पाहायला मिळाली पहिल्या षटकात एकोणीस धावा आणि आता शेवटचा षटक सुरू असताना मात्र सत्तेचाळीस धावा कुठेतरी विचार करणारी गोलंदाजी मोठा फटका विकेट मधून चेंडू जाईल का वेगानं दोन दोन क्षेत्रक्षक वाह काय फिल्डिंग केली जबरदस्त चेंडूला ब्रेक लगावला क्षेत्रक्षक या ठिकाणी होते ते म्हणजे जीत खोत आज खोत बंधूंचा दिवस आहे कारण गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली दोन धावा या चेंडूवरती मिळाल्या एकोणपन्नास वरती धाबा संख्या पोहोचली आहे पाच विकेट गमावल्यात कदाचित या इनिंग मधले काही चेंडू अजूनही शिल्लक असतील गोलंदाज तयार पुन्हा एकदा निखिल खोत निखिलचा चेंडू हवेमध्ये यश निरक्षक चेंडूच्या खाली आणि प्रयत्न तर केले होते इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफळ ठरतोय बरोबर पन्नास धाबा धाव फलकावरती लागल्यात जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र तीस चेंडू आणि बामनडोंगरी संघाला एक्कावन्न धावांची तीस चेंडू एक्कावन्न धावा परंतु दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण पाचारण करूया ते प्रवीणजी गायकर वाकडी एक हिंदीचा बुलंद आवाज मराठीचा एक चांगला आवाज यांना पाटील शिपेंदरचे मान्यवर आहेत त्यांचा हा शुभ सन्मान त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल तीन हजार रुपयाचं डोनेशन देखील पुरस्कृत केलं आहे त्याबद्दल त्यांचा देखील मनोपूरक आभार आम्ही व्यक्त करतो आहे त्याचबरोबर आदरणीय ज्यांच्या माध्यमातून या, मा या स्पर्धेमध्ये मा एक टीम देखील आपण पाहतो आहे ते शेट भुईर आमच्या पाटे गावचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत आमचे फोर्टी प्लसचे देखील आहेत आणि त्याने आज इथे एक संघ देखील उपस्थित केला आहे स्वर्गीय बाबूशेट्ट भुईर यांच्या स्मरणार्थ बेताल सांभारली हा संघ आपण पाहणार आहोत त्या संघाचे पुरस्कर्ते योगेश शेठ भुईर पडका यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय तर हायवे दिवा टीम कॅप्टन आपण लगेचच यायचं आहे बघा हायवे दिवा संघाचा संघ नाही कारण इनिंग ब्रेक नंतर टॉस करणं गरजेचं आहे ही सूचना आम्ही अगोदरच दिली होती हां याचबरोबर आमच्या जानू नेरुलकर यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं जानू नेरुलकर यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल तर जानू यांचा शुभ सन्मान इथे होतोय याचबरोबर अनिल पाटील हे देखील इथे आहेत याबा अनिल पाटील आपण देखील आपला देखील दे सन्मान ते स्वीकारायचा आहे तर आदरणीय अनिल पाटील यांचा देखील इथे शुभ सन्मान तर अनिल पाटील यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय तर पुढची लढत आहे बघा हायवे दिवा आणि त्यांच्या अगेन्स वेताल सांभारली स्वर्गीय बाबूशेठ स्मृती वेताल सांभारली तर जानुशेट नेरुळकर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल दोन हजार रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे त्यांचा देखील आभार याचबरोबर आमचे सरपंच नितीन शेठ भुईर यांचं देखील इथे आगमन झालंय त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आपण पाहतोय व्यासपीठावरती सन्माननीय सुखेश डाके साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे मनोज तसेच बालचंद्र पाटील साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत येस बोले आपण प्रवीण गायकर यांच्याकडे धन्यवाद सर वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा

जरूर आए थे उनके पांच में नहीं है गेंद सीमा रेखा पार चार रन आराम के साथ यहाँ पर सिंगर बटोरा और सिंगल की मदद से मिराज एंड डोंगरी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर रन छब्बीस गेंदों में बिल्कुल पैतालीस की आवश्यकता है टोटल इक्कावन का, का टारगेट है पचास बने थे स्कोर कार्ड के ऊपर इक्कावन का, का टारगेट है गावदेवी चैंपियंस ट्रॉफी देख सकते हैं दोस्तों हर साल आपको डे फॉर्मेट में भी यह टूर्नामेंट काफी अच्छी नजर आती है जीवा इलेवन चैंपियंस ट्रॉफी का का शानदार नाइट पर्व और पांचवी रात्री और पांचवी रात्रि की चर्चा करेंगे तो चार चांद लगते हुए टूर्नामेंट के लिए आज एक पोल्स के टीमें खेलेगी रायगढ़ भिवंडी नवी मुंबई से बिलोंग करेगी टपा पीछे कवर्स की दिशा में शाड़ा चाय तकदीर के बल्ले से गेंद सीमा रेखा पार चार रन बिल्कुल यहां पर चौका आता हुआ सचिन कोपरकर स्वागत चार रन अब तक दो बाउंड्री ओवर से आ चुके अरबाज रफ्तार के सौदागर जाने जाते इस बार गति का इस्तेमाल किया ओवर पिच बॉल सीधा लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से साइड स्क्रीन के ऊपर से छह रन

उसका जवाब देते हुए सोलह रन हो गए गे। चौबीस गेंदों में आप पैंतीस की जरूरत है क्रिकेट में सफल होने के लिए आपको दो ही चीजें चाहिए एक है अनभिज्ञता दूसरा है आपका आत्मविश्वास और उसी आत्मविश्वास के साथ यहां पर क्रिकेट खेलना पड़ेगा इन दोनों भी टीमों को ताकतवर टीमें दो इस मतबा मैदान के अंदर खेल रही है जब भी जब भी बामन डोगरी और आरसीसी के आरसीसी पेट के बीच में मुकाबले खेले गए सभी मुकाबले काटे के टक्कर हमें देखने को मिले इससे पहले आपने देखा राजा शिव छत्रपति बारा पड़ा के ट्रॉफी में केवल 29 रनों का लक्ष्य था वो मैच भी काफी हाई वोल्टेज देखने को मिला इससे पहले दो साल पहले नेरे के मैदान के ऊपर भी दो टीमों के बीच में आपको अच्छा क्रिकेट देखने को मिला यानी कि दोनों टीमें जब एक दूसरे के सामने टकरा दी है ना संघर्ष में मुकाबला हमेशा देखने को मिला है सिंगल मिलेगा सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल सत्रह तेईस गेंदे पची और चौतीस रनों की अभी भी आवश्यकता है पावर प्ले के ओवर बहुत निर्भर करते हैं किसी भी टीम के लिए पांच ओवर पांच बॉलर मैन ऑफ द सीरीज के लिए टू व्हीलर बाइक अदर रेफ्रिजरेटर फ्रिज जब भी आप पेंदर के टूर्नामेंट में आओगे ना तो सीधा टॉस बॉक्स में जाने का जो भी है वो सब आपको वहां पर नजर आएगा किसने प्रथम क्रमांक डेढ़ लाख सेकेंड प्राइज ये सभी सभी ओवर के जो दौरान जरूर हम आपको बताएंगे पीछे आप पर खेलने का प्रयास मौका बनेगा ओ ड्रॉप खिलाड़ी थे मेरे ख्याल से वहां पर सलमान शेख थे जिनके द्वारा यह कैच छूटा है ये देखिए बंटी जोशी की लेन थोड़ी सी पीछे थी कट मारने का प्रयास लगभग लगभग सलमान ने पकड़ लिया था इस कैच को लेकिन एन मोमेंट पर यह कैच ड्रॉप हुई मिला ही जीवन दान सिंगल के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर अठारह रन अट्ठारह रन स्कोर कार्ड के ऊपर तेईस गेंद बाईस गेंद और तैतीस रनों की अभी भी आवश्यकता है तो इस बार चलिए कैप्ट ढूंढने का प्रयास के बार फील्डिंग है फायदा उसका जरूर मिलेगा और यह गेंद जाएगी सीमा रेखा पर चार रन नेक्स्ट मैच होगा हाईवे दीवा टीम के कप्तान और सांबरली टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें बॉलर फिर से एक बार तैयार और इस बार भी टप्पा पीछे लेकिन इस बार भी करा फील्डिंग शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक था कप्तान सोहेल थे वहां पर कैच पकड़ना चाहिए था लेकिन उनको बीट करती हुई गेंद सीमा रेखा पार एक और शानदार चार पर इन्हें रोकना थोड़ा सा मुश्किल हो रहा है ओ चौको के के कगार पर थे थोड़ा सा ट्रैकर की थी। विकेट का प्रयास जरूर किया था अंपायर के सामने से गेंद को निकालने का प्रयास कर रहे थे लंबे समय के बाद यह डॉट बॉल की समाप्ति 26 बने स्कोर कार्ड के ऊपर 19 गेंदों में चाहिए 25 रनों की फिलहाल जरूरत है बंटी जोशी के हाथों में गेंद सौंपी है उन्हें भी थोड़ी सी मार मिली अभी तक इनके ओवर में दो बाउंड्री जा चुके हैं तो इस बार चलिए बेहतरीन गेंद थी अपने आपको बचाने का प्रयास किया था बल्लेबाज ने लेकिन जब तक आपने फॉलो में गेंद को उठाए दूसरा तीस खिलाड़ी आई गेंद को कवर करने के लिए एक रन पूरा ओवर की समाप्ति बल्ले पर लग के शायद अंपायर यह गेंद लगी है जी हां सिंगल मिलेगा दो ओवर के समाप्ति के बाद सत्ताईस अट्ठारह गेंदों में चाहिए चौबीस की आवश्यकता देखिए संदीप पाटिल सर रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष हैं बिल्कुल पूरी तरीके से दारोबादार उनके ऊपर सर सांबारली आप देख सकते हैं राजा शिव छत्रपति बारापाड़ा की टूर्नामेंट में सुपर एट में क्वालिफाई उनके समेत बामन डोंगरी टीम सुपर एट में क्वालिफाई हो चुकी है वाकड़ी में खेली गई जो ट्रॉफी थी तालुका प्रमुख ट्रॉफी वहां पर कमाल का क्रिकेट दिखा और ओमकार ने अपने करियर की पहली बाइक वहां पर जीती यानी कि सांबारली टीम के कप्तान मौजूद हैं तो उनके अपोजिशन कप्तान उनसे गुजारिश करेंगे हाईवे दिवा कि आप टॉस के लिए तुरंत संपर्क करें अठारह गेंदों में चाहिए चौबीस रनों की जरूरत है बॉलर तैयार होंगे इस बार शहबाज शेख पहली गेंद फुल टॉस थी टाइमिंग ठीक नहीं मेडल नहीं कर पाए इस गेंद को शॉर्ट पॉइंट में जब तक गेंद गेंदस उतार करे एक रन लेने का पर्याप्त समय धीरे धीरे मुकाबला मिराज एंड विहान काड़े के जीवदानी टीम के पक्ष में नजर आता हुआ बामन डोंगरी की बात करेंगे बिल्कुल करें उलवेनोर्ड प्रीमियर लीग में जिन्होंने दमदार योगदान दिया सुहाों साहब उनका स्वागत करेंगे हमारे रामलाल नाइक साहब इनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से संजय सेठ ठाकुर होंगे स्वर्गीय गोपाल शेट नाइक स्मृति चशक के आयोजक सुहास गोंदली साहब मैच का आनंद लेते हैं उनका भी स्वागत करेंगे अमर में खिलाड़ी आएंगे पर्याप्त समय था एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर ट्वेंटी नाइन आरसी पेट की बात करेंगे तो निश्चित तौर पर हमेशा गणेश दादा जोशी इनकी भी हमें याद आती है जिन्होंने दमदार योगदान दिया इस टीम के लिए कितने सालों से टीम के साथ सुख दुख में हमेशा बने रहते हैं सोलह सोलह सरकार रंजित भाई रत -गरत उनका भी स्वागत करेंगे विशाल दादा जोशी रावन बैल के मालक आपका भी स्वागत है और इस बार ट्रैकर की बॉल थी अंपायर का माफ कीजिएगा बीमर बॉल थी जो अंपायर ने इस गेंद को नो बॉल करार घोषित कर दिया है एक बार एक्शन रिप्ले में हम जरूर चेक करेंगे इस गेंद को जिस तरीके से तेज बॉल डालने के प्रयास में यह जो गेंद थी पूरी तरीके से बीमर गिरी और सीधा अंपायर का यो बॉल का करार वन प्लस वन दो रन मिलेंगे और इसी दो रनों के मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर इकतीस रन ट्वेंटी और थर्टी वन अभी भी जीतने के लिए सोलह गेंदों में बीस रनों की जरूरत बोलो तैयार और इस बार लाजवाब टाइमिंग जड़ में डालने का प्रयास उसी खूबसूरत अंदाज से मोड़ा कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ शानदारी चार रन तकदीर को रोकना

खिलवाड़ कर रहे आरसीसी पे टीम के गेंदबाजों के खिलाफ इस बार एक्स्ट्रा कवर को चीरती हुई गेंद सीमा पर चार

स्वागत करते हो बल्ला टूटा ये कभी कभार अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी हमें देखने को मिलता है शायद नाराज होंगे वहां पर तकदीर अपना फेवरेट बल्ला जब टूटता है ना तो अरे खिलाड़ी का दिल भी टूटता है और ये लीजिए बल्ला उनका टूटा है थोड़े से नाराज होंगे चलिए ये बहुत ही दुख की बात होती है किसी भी खिलाड़ी के लिए जब अपना फेवरेट बल्ला टूटता है ना तो मुश्किलें होती है क्योंकि इस खिलाड़ी ने अमदार ट्रॉफी जो खेली गई थी पिछले तीन साल पहले बाइक जीती थी कोपरूली के मैदान के ऊपर और उसी खिलाड़ी का बल्ला थोड़ा सा टूटता हुआ चलिए थोड़े से नाराज अपने बल्ले से हर एक खिलाड़ी प्रेम करता है गले से लगाता है और टूटता है तो बिल्कुल बहुत बहुत तकलीफें होती है तेरह गेंदों में चाहिए केवल आठ रनों की जरूरत ये देखिए हंड्रेड पुलिस है पुलिस है।, है जैसी नंबर इनका हंड्रेड देख सकते तेजस मात्रे मास्टर माइंड कप्तान तुरंत बल्ला लेकर मैदान के अंदर गए और तकदीर को ये देखिए फुल टॉस बॉल और पूरी तरीके से ये फुल टॉस बॉल के ऊपर ये बल्ला पूरी तरीके से टूटा ए एस जी कुछ ये बल्ला था इनका बिल्कुल वो टूटा आर एच जी का वो बल्ला था अपा देशमुख गायकवाड़ स्पोर्ट्स कवान का ये ब्रांड था बेहतरीन साथ दिया इस बल्ले ने इस खिलाड़ी का चले कल तुरंत रिकवर होगा यह बैट बॉलर है बॉलिंग भरोसा करना सीख लेता है ना तब आपकी वास्तविकता एकदम उत्कृष्ट बनती है रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास लेग बाय का ईशाराम पार्क का एक रन मिलेगा 45 रन 6 रन चाहिए आप 11 गेंदों में इस मैच को जीतने के लिए क्या छक्के साथ यहां पर बल्लेबाज संदेश फिनिश करना चाहेंगे ये जोड़ी ऐसी है, है कि ये जब लगती है ना मुश्किल होता है किसी भी गेंदबाज के लिए लेकिन विश्वास नहीं हो रहा आंखों के ऊपर कि यही रात्रि के यात्री आरसीसी पेट है जिन्होंने टहल का मचाया था रायगढ़ ग्रामीण टेनिस गेट में वही आरसीसी पेट के खिलाफ बहुत सारी इस सीजन में अप एंड डाउन आ रहा है आई होप कि आरसीसी पेट रात्रि के यात्री फिर एक बार अपना पुनरागमन करें वही जज्बा वही जुनून वही हिम्मत लेकर जो उनका रात्रि के यात्री का सफर है फिर से एक बार वो पुनरागमन करें, क्योंकि फॉर्म आता जाता रहता है कभी खुशी तो कभी गम रहता है लेकिन आप फॉर्म से जूझ रही है वो फॉर्म तो जल्दी आए आरसीसी पेट इलेवन टीम का लव टू मैच को किया फिनिश और मुकाबला जीता मिराज एंड वियान खाड़े के रिलेवन जीवदानी बामन डोंगरी टीम हार्दिक हार्दिक का अभिनंदन ये लीजिए एक्शन रिप्ले में बल्ले के रडार में लेफ्टी वर्सेस लेफ्टी जब भी बैटल बनता है तो बल्लेबाज का पगड़ा भारी होता है छह रन मैच फिनिश अभिनंदन मामन डोंगरी टीम डीजे